मध्ये बदल करणे एखादी विशिष्ट थीम जशीच्या तशी न वापरता त्यामध्ये काही बदल करता येणे शक्य असते त्यासाठी प्रथम पर्सनलायझेशन विंडोमधून एका थीमवर क्लिक करा आता त्या खाली असलेल्या डेस्कटॉप बॅकग्राऊंड या पर्यायावर क्लिक करा निवडलेल्या थीममध्ये जेवढी चित्रे असतील ती थी सर्व आपल्यासमोर दाखवण्यात येतील थी त्यापैकी आवश्यक तेवढी चित्रे निवडा दाखविलेल्या चित्रांव्यतिरिक्त इतर चित्रे समाविष्ट करण्यासाठी ब्राउज या बटनावर क्लिक करा प्रदर्शित झालेल्या डायलॉग बॉक्सच्या मदतीने चित्र सिलेक्ट करा आणि ओके बटनवर क्लिक करा निवडलेले चित्र डेस्कटॉपवर कोणत्या प्रकारे प्रदर्शित व्हावे ते पिक्चर पोझिशन पर्यायाच्या सहाय्याने निश्चित करा फिल पर्यायाने पूर्ण चित्रामधून डेस्कटॉपच्या आकाराएवढेच चित्र प्रदर्शित होते तर फिटने संपूर्ण चित्र डेस्कटॉपच्या आकाराचे करता येते चित्राचा आकार डेस्कटॉपपेक्षा लहान असल्यास स्ट्रेचने तो डेस्कटॉपच्या आकाराएवढा रिसाईज करता येतो टाईलने मात्र चित्र छोट्या फरशीप्रमाणे म्हणजे टाईल्सप्रमाणे दिसते आपण निवडलेले चित्र डेस्कटॉपच्या मध्यभागी दिसण्याकरिता सेंटर पर्याय निवडावा लागतो निवडलेले चित्र किती वेळेच्या अंतराने दिसायला हवे तेही ठरवता येते त्यासाठी चेंज पिक्चर एव्हरी हा पर्याय असतो जसं की दहा सेकंद तीस सेकंद एक मिनिटं इत्यादी निवडलेली चित्रे एकाच अनुक्रमाने न येता ती विनाक्रम येण्याकरिता शफल पर्यायावर क्लिक करा सर्व बदलांनंतर सेफ चेंजेस या बटनावर क्लिक करा केलेल्या बदलांसह निवडलेली थीम डेस्कटॉप वॉलपेपरकरिता अप्लाय होईल